बीकेबी न्यूजच्या सुपरफास्ट बातम्यात आपलं स्वागत. बघूया आजच्या सुपरफास्ट बातम्या. पाली विभूषण डॉक्टर बालचंद्र खांडेकर यांचे आज वृद्धापकाळाने वयाच्या 81व्या वर्षी निधन झाले आहे. पाली भाषेच्या विकासाकरता त्यांचे योगदान अमूल्य आहे. ते PWS कॉलेज महाविद्यालय कामठी रोड नागपूर येथून पाली प्राकृत विभाग प्रमुख आणि उपप्राचार्य म्हणून 2003 साली सेवानिवृत्त झाले. महाराजबाग लॉन्स बोले पेट्रोल पंपजवळ रविवारी नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित दिवाळी मिलनमध्ये यशस्वी उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. चेंबर्सचे अध्यक्ष गोविंद पसारी अध्यक्षस्थानी होते. दिवाळी मेळाव्यासाठी आलेल्या व्यापारी व पत्रकारांना शुभेच्छा देताना त्यांनी आपल्या संबोधनात व्यावसायिकांना ऑनलाईनशी स्पर्धा करून व्यवसाय पुढे नेण्याचे आवाहन केले. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री आणि रेशीम संचालनालयाचे संचालक गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते आज महारेशीम अभियान 2024 शुभारंभ करण्यात आला. रेशीम शेतीसाठी इच्छुक शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महामेट्रोच्या मल्टीमॉडल इंटिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हिंगणा येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे महाव्यवस्थापक मनुष्यबळ आणि प्रशासन प्रमुख आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सभागृहात चर्चा करून मेट्रो रेल्वेच्या उपयुक्ताकडे लक्ष वेधले. सध्या कंपनी सुमारे 3,500 कर्मचारी कार्यरत आहे. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना वाहतुकीसाठी खासगी वाहनाऐवजी सिटी बस आणि महामेट्रो रेल्वे सुरक्षा आणि किफायतशीर असल्याची सविस्तर माहिती दिली. जिल्हा नियोजन समितीच्या गेल्या 8 महिन्यात फक्त 17% निधी खर्च झाला. त्यामुळे गेल्या 4 महिन्यात 660 कोटी खर्च करण्याचे मोठे लक्ष नियोजन विभागाकडे असणार आहे. तर नियोजन विभागाकडून जिल्हा परिषदेला निधी वळता करण्यात आला नाही, त्यामुळे निधी खर्च होत नसल्याचे चित्र आहे. शिरपूर नजीक सायंकाळच्या सुमारास दुचाकीचा अपघात झाला. यात एक ठार तर 2 गंभीर जखमी झाले. कळंब शहरातून सावंगी वर्धा येथे आपल्या आजोबाकडे जात असलेल्या श्याम विजय धनरे 22 वर्षे हा युवक जागीच दगावला, तर त्याचे 2 सोबत असलेले नातेवाईक हे गंभीर जखमी झाले आहेत. बाबुळगाव संगणक परिचालिका संघटना कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ततेसाठी बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आले. अध्यक्ष सोम धवणे, उपाध्यक्ष अतुल कोठारे, सचिव नितीन ढानके, दीपाली गजरडे, शुभम कांबळी आदीचा समावेश होता. राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी समायोजन कृती समितीतर्फे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गत 27 दिवसापासून आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचारी यांचे विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सुरू आहे. रक्ताने लिहिलेले 500 पत्र मुख्यमंत्री यांना पाठवित शासनाचा विरोध केला आहे. ज्वेलर्सच्या दुकानामध्ये लाखोचा ऐवज असल्याने सर्वसाधारण विश्वासू कर्मचाऱ्यांची भरती करण्यावरच भर दिला जातो. मात्र शहरातील एका नामांकित ज्वेलर्सच्या दुकानात येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच विश्वासघात केला. ग्राहकांना दाखवण्यासाठी घेऊन गेलेले सुमारे 57 लाख किमतीच्या सोन्याचे बिस्किट व नाण्यांवर त्याने डल्ला मारला. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. तर आता इथेच थांबूया. तुम्ही बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.